Hey guys, welcome back to my YouTube channel. If you are new here, please hit the bell icon and also don't forget to subscribe to my channel. So, आज है 23 ऑफ अक्टूबर एंड मैं बहुत दिनों के बाद व्लॉगिंग कर रही हूँ. आई नो मैंने आई गेस लास्ट व्लॉग दसरे का था एंड अभी जाके व्लॉगिंग कर रही हूँ. सो या आज मैं जा रही हूँ फ़ोटोशूट के लिए एंड मेरा मेकअप वगैरह प्रोफेशनली होने वाला है. प्रोफेशनल फ़ोटोशूट जो कि मेरा फर्स्ट टाइम होगा. मैंने सभी जो भी मेरे इंस्टाग्राम पे पिक्स है फोटो से मैं जो अपलोड करती हूँ वो सब सेल्फ पोर्ट्रेट है. मैं खुद निकालती हूँ घर पे या बाहर कभी भी शूट करती हूँ. सो या आज प्रोफेशनली मैं मेकअप करने वाली हूँ एंड मस्त बाइक की मेकअप करना रहे, फोटोशूट करना रहे. आणि माझा आउटफिट तुम्हाला सांगते आत्ता. लेहंगा आहे माझा आउटफिट. सो त्यावर मी फोटोशूट करणार आहे आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला मी दाखवेनच. आमच्या इकडून फार लांब नाही आहे. मला त्यांनी काहीतरी 10:30 बोलवलं आहे. सो आपण बघू माझा फर्स्ट टाईम एवर मेकअप प्रोफेशनली कसा असतो आणि मला सूट होतो का नाही ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मला की मी असे फोटोशूट वगैरे मेकअप असं बाहेरून केलं पाहिजे की नाही आणि हा स्पेक्स कसा दिसतो तेही सांगा. जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल मला चष्मा होता पण मी ऑपरेशन केलं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, लेझर ऑपरेशन. सो हा आहे विदाऊट नंबरचा. सो मी कशी दिसते मला सांगा. सो या आपण बघूयात तिकडे गेल्यावर. वी गॉना बँग टुडे ये. मेकअप झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. खूप मस्त मेकअप केला, मला खूप आवडला आणि मला खूप सूट पण होतं. तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी कशी दिसते. हा माझा फुल लेहंगा जो मी माझ्या मामाच्या लग्नात घातलेला आणि आता तो परत घातला आहे. सो या मला तुम्ही नक्की सांगा मी कशी दिसते. मला खूप खूप जास्त आवडलं माझी हेअरस्टाईल पण आणि मेकअप पण. गाइज मी घरी आलेली आहे परत आणि जसं की तुम्ही पाहिलं माझा मेकअप वगैरे, लेहंगा, हेअरस्टाईल वगैरे, ही अजून हेअरस्टाईल तशीच आहे आणि तशीच राहणार जोपर्यंत मी केस नाही धुतोपर्यंत. कर्ल्स केलेले आणि या प्लीज 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 नक्की मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये मी कशी दिसत होते, मला मेकअप सूट होत होता का. लाईक आय एम डस्की स्किन टोन सो मला जास्त मेकअप करायला पण नाही आवडत आणि माझ्यावर सूट होतं बट मी जास्त करत नाही एवढा हेवी मेकअप. सो माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम एवढा हेवी मेकअप केलेला, ते पण प्रोफेशनल आर्टिस्ट करून, मेकअप आर्टिस्ट. जर तुम्हाला करायचं असेल तर भोसरीमध्ये आहे प्रतीक्षा थोराट मेकओवर करून. तुम्हाला माहीतच असेल प्रतीक्षा थोराट कोण आहे, एवढी मोठी सिलिब्रिटी कोण नाही ओळखत तिला. सो या मी त्यांच्यासोबत फोटो पण क्लिक केले आहेत, खूप मजा आली, खूप छान वाटलं मला. सो या जर कोणाला मेकअप वगैरे करायचा असेल तर यू कॅन ट्राय.
सो या मी आज हेच व्हिडिओ इथे समाप्त करते. आत्ता मला जरा फेस वॉश करावं लागेल, खूपच मेकअप झाला आहे आणि मला इची व्हायला लागली. सो याने मी फर्स्ट टाईम लेन्सेस पण ट्राय केलेले, खूप छान दिसले मला. आय एम गोना ट्राय नेक्स्ट टाईम ऑल्सो. सो या बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय, सी या.